शिरोळ शहराला अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुशच्या वतीने नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला. संतप्त आंदोलकांनी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना धारेवर धरलं. शिरोळ नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे शिरोळकरांना पाण्यासाठी झगडावं लागतंय. त्याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन अंकुशच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढला. पुढील 4 महिने पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून पाणी पुरवठ्याचं नगरपालिकेनं योग्य नियोजन करावं असं आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केलंय. शिरोळमध्ये पाण्यासाठी लोकांची दाही दिशा सुरू आहे. आपल्या गावाला 2 नद्या दोन्ही बाजूनं जाणार आहेत. नदीमध्ये पाणी आहे, नगरपालिकेकडे सगळी यंत्रणा आहे, पैसे आहेत, पण तरी लोकांना पाणी मिळत नाही. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो होतो आणि 8 दिवसाच्या आत हे सगळं नियोजन करा करून पुढचे 4 महिने आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि शिरोळवाल्यांची गत या दुष्काळी भागासारखी होऊ नये या उद्देशानं आम्ही आता मोर्चा इथं काढलेला आहे. आता 8 दिवसात ते आम्ही 1 दिवस 8 तरी किमान पाणी द्यायचा प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वासन दिलंय. पण 8 दिवसानंतर जर परत पुन्हा आणि 4 दिवस 5 दिवस जर पाणी यायला लागले तर पुन्हा हा मोर्चा नगर परिषदेला येणार आहे. संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना धारेवर धरलं. मुख्याधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.